हॅलो, वेलकम टू शमिताज चॅनल. आज आहे दिनांक 2 ऑक्टोबर आणि सकाळचे साधारण 10:30 वाजतायत. सोमवार जरी असला तरी आम्हाला लॉंग विकेंडची सुट्टी होती आणि तेजस आणि मी आज आम्ही जाणार आहोत विनिपेगच्या जवळच एका ड्राईव्हला. जाता येता होपफुली फॉल कलर्स दिसतील आणि मग तिथे पोहोचलो की आजूबाजूचा परिसर फिरूच. तर चला मग जाऊया का आपण तिकडे. माझी सकाळ साधारण सकाळच्या 5:30 झाली आणि मग 6 ते 7:15 मी थोडा एक्सरसाइज केला. एक्सरसाइज केला सकाळी की फ्रेश व्हायला वाटतं. करेपर्यंत जाम कंटाळा आलेला असतो, पण एकदा काय तो झाला की बघा कशी मी हॅपी येते. एक्सरसाइज झाल्यावर मी लगेचच उपमा टाकला आणि जोपर्यंत माझा इथे उपमा होता तोपर्यंत तेजसने व्हॅक्युमिंग करायला सुरू केले. तेजसचं म्हणणं आहे की मी हा केलेला उपमा सगळ्यात बेस्ट उपमा आहे आतापर्यंतचा. आमच्या या नवीन घरात छोटस फायरप्लेस आहे, त्याच्यावरती मी हे फॉलचं डेकोरेशन केलंय. आवरल्यानंतर मी फॉल म्हटलं की फ्लॅनेल हे कपडे आले, मग मी असा हा फ्लॅनेलचा शर्ट घातलाय आणि त्यासोबतच मी आज तेजसला सुद्धा माझ्यासोबत मॅच करायला फ्लॅनेलचाच शर्ट घालायला लावला. खरं तर आम्ही भरपूर फॉल कलर्स पाहिले, पण ते फॉल कलर्स पाहण्यात एवढे गुंग होऊन जायचो की तो व्हिडिओ काढेपर्यंत ते सगळे झाडं मागे निघून जायची. तरी प्रयत्न केलाय की थोडेफार फोटो आणि व्हिडिओज काढायचा. साधारण 2 तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही विनिपेग बीच इथे पोहोचलो. तुम्ही या अगोदर विनिपेग लेक हा माझ्या गिमलीच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल. आत्ता आम्ही लेकच्या दुसऱ्या बाजूला आहोत. इथे अजूनही मला इथे आलं की ह्याचं आश्चर्य होतं की हा लेक असून केवढा अगदी महासागरासारखा पसरलेला आहे सगळीकडे. हार्डली माणसं होती तिथे, कारण तिथे भरपूर थंडी होती. दुपारचे 12:30 वाजलेत आणि आम्ही विनिपेग बीचला गेलो, तिथे फिरलो आणि आता गिमली बीचच्या इथे आलोय. कारण विनिपेग बीचच्या इथे सगळी रेस्टॉरंट बंद होती म्हणून गिमलीला येऊन आम्ही आता जेवतोय. तर हे एक रेस्टॉरंट जे ओपन आहे, तेजसने त्यांना फोन केलेला आणि त्यांचं डायनिंग 2 वाजेपर्यंत उघडं असणार आहे म्हणून आम्ही लगेचच आज जाणार आहोत. सोमवार आणि त्यात संकष्टी म्हणून आम्ही दोघेही व्हेजिटेरियन होतो. अनफॉर्च्युनेटली या रेस्टॉरंटमध्ये व्हेजिटेरियन काही ऑप्शन्सच नव्हते म्हणून आम्ही दोघांनी हॅश ब्राउन्स आणि अनियन रिंग्स हे एकमेकात शेअर केले. तिथली एक गोष्ट मात्र जाम इंटरेस्टिंग होती की तिथे खूप जुन्या जुन्या गोष्टी अशा एकत्र करून ठेवलेल्या होत्या. मग ते काही काही पोस्टर्स असो किंवा हे वेगवेगळे जुने टोस्टर्स असो आणि त्यासोबतच वेगवेगळी भांडी असो. त्या हॉटेलहून बाहेर निघाल्यावर आम्ही अजून काय खायला मिळतंय का हे शोधत बाहेर पडलो. तेच आमचं लक्ष सबवेकडे गेलं आणि मग आम्ही दोघांनी तिथे हे ब्रॉकली सूप प्यायलो तेव्हा कुठे पोट शांत झालं. तुम्ही जर आमचे व्लॉग पाहून आम्हाला आता ओळखायला लागले असाल तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की आम्हाला दोघांनाही गोड खायला आवडतं. त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर आम्ही गोडाच्या शोधात या बेकरीत पोहोचलो. आमचा ओरिजिनल प्लॅन होता हेकला प्रोव्हिन्शियल पार्कला जाऊन तिथलं लाईट हाऊस ट्रेल करायची, पण मी खरं सांगू तर खूप दमले होते म्हणून तेजस आणि मी ठरवले की आम्ही पुन्हा विनिपेगला जायचं. अशा प्रकारे आमची छोटीशी रोड ट्रिप झाली जिथे खूप मजा आली.
तुम्हाला जर आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू.